सर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज पाहायला मिळालं की शिवसेना विरुद्ध शिवसेना हे न्यायालयात होते, कुठेतरी न्यायालयाच्या बाहेर देखील काही तडजोडी होऊ शकतात का? त्याच्यामुळे शिवसेना जी आहे ती फुटणार नाही, जे सामान्य शिवसैनिक आहे त्यांना वाटतंय की या शिवसेनेचा अंत होता कामा नाहीये, तुमच्या बाजूने पण काय प्रयत्न केले जातील, त्यांच्या बाजूने पण काय प्रयत्न जातील, पण न्यायालयाच्या बाहेर जाऊन देखील प्रयत्न होणार का? एक मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मला ॲव्हरेज साधारण दिवसाला 100 ते 150 कॉल येतात, मी प्रत्येक कॉल घेतो आणि ते जे कॉल करणारे असतात सगळे शिवसैनिक असतात, ते आधी अभिनंदन करतात की शिंदे साहेबांसारखा आमच्यासारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक आज या पदावर आला, आणि त्याच्यापैकी बहुतांश लोक सांगतात की आमच्याकडे असा कठीण प्रसंग आला होता त्याला शिंदे साहेबांनी आम्हाला मदत केली, कोल्हापूर सांगलीतून फोन आले त्याला सांगतात आमच्याकडे पूर आला त्याला शिंदे साहेबांनी मदत केली, ही आपुलकी त्यांनी निर्माण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणून त्यांनी ते मुख्यमंत्री बनले म्हणून कोणालाही वाईट वाटलेलं नसतं, परंतु सगळे आम्हाला काय सांगतात की उद्धव साहेबांना बरोबर घेऊन तुम्ही राज्य केलं पाहिजे, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही राज्य केलं पाहिजे, आणि आमचे म्हणणं सुद्धा असंच आहे की उद्धव साहेबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि एक चांगलं राज्य हे शिवसेनेचं आणि भाजपचं महाराष्ट्रामध्ये व्हावं, आणि हा मनाचा मोठेपणा जसा बाळासाहेबांकडे होता तसाच तो उद्धवसाहेबांकडे आहे, थोडासा कुठे जर मन दुखवलेलं असेल तर ते दुखलेलं मन शांत होईपर्यंत आम्ही थांबू, आणि लवकरच माझी खात्री आहे की याचा शेवट गोड होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.